ते आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, मी आणि अर्णव आज दोघं जण आलो फिशिंगला. आता वाजते म्हणजे सकाळचे 9 आणि आम्ही ओटीवर चाललो. आता भांग लागलेला आहे, तर 9:30 नंतर थोडं पाण्याचे लेवल कमी होतं म्हणून आम्ही 9 टायमिंग निवडला आहे. कारण इथे जेव्हा भांगामध्ये पाणी जेव्हा जास्त असतं, म्हणजे हायटाईड जेव्हा असतं ना, त्यावेळी आपल्याला उभं राहण्यासाठी चान्स मिळत नाही, कारण सगळीकडे झाड आहेत. आणि मग जेव्हा ओटी लागतं तेव्हा एक दगड मोकला होता, मग त्या दगडावरून आपल्याला आज फिशिंग करायची आहे. तर मी दोन रॉड आणलेत, एक बेट कस्टर आहे आणि एक दुसरा स्पिनिंगचा रॉड आहे. अर्णव स्पिनिंगचा टाकला टाकेल, पण तो गेममध्येच अडकलाय आत्ताशीच. तर बघूया स्पॉटला गेल्याच्यानंतर आपल्याला काय कॅच होतात ते. तर मग तो आजचा आपला जो सेटअप आहे ना, लिटमाचा बेट कस्टर रॉड आहे 6.5 फूट आणि ही गोकास्ट रील आहे. त्याला क्लायमॅक्सची लाईन लावले बेट कस्टरला रीलला. आणि हा 22 मिनिटचा लूर आहे. कलर बघा, ब्लॅक स्पॉट आहे. आणि हा घरीत बनवलेला जिगेड आहे, हाच आपण यूज करणार आहोत. आणि ह्याला बघूयात आपल्याला काय कॅचेस होतात ते. चल तर व्हिडिओला सुरुवात करूया. जाम पाणी आहे, असं ऍडजस्ट करायला लागला. आणि उभं राहिलं की डायरेक्ट पाय जे आहेत ना ते खाली सरकतात. हो हो, पाय थांबत. बघूया आपल्याला काय कॅश होतं. त्यात 2 सुट्टं बांधलं, एक स्पिनिंग रॉड आहे आणि एक वेट कास्टिंग रॉड आहे. अप टू नको भाई, कुठंच चांगला सेटअप करून ठेवते बरोबर त्यानं. अर्णव काय गेमवर बोलतस? अर्णव काय रे हे? अर्णव गेम मध्ये बोलतोस? काय ना गेम खेळताना बोलत होतास? स्ट्राईक झालेले मस्त. जाम चालते. मी काय करते, लूर जो एकदम खालून आणण्याचा प्रयत्न करते, घासत घासत. त्याच्यामुळे आपल्याला जरा मासाला चान्स आहे. थोडं वाढतात स्ट्राईक कड गेली, कारण मला वाटतं झिगड जो आहे ना बारीक पडते. ठीक आहे,
Hoş geldin. नाही बघा, एक मस्त कॅच झाले. आपले कॅचच्या आधी दोन मिस झाल्या, ह्या सेम रबर शाळला. आणि ही पण आता मिस होण्याच्या प्रयत्नात होती. हिला जी मी आता चिखलामध्ये टाकून ठेवलंय. हे बघा बघूया आणखी काय कॅचेस होतात काय आपल्याला. त्याच्या आधी पण आपल्याला दोन झाल्या होत्या कॅचेस, मिस झाल्या कारण झिगडची धार गेली होती. तपून झिगड चेंज केला. दूर जो आहे ना तो मी एकदम खाली घासून आणण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे आपल्याला कॅच होतं. मित्रांनो, ही शेवटची कास्ट आहे आपली. आता बघूया आपल्या ह्या लास्टच्या कास्ट मध्ये काय लागते आणि आपण बास करतो फिशिंग. आपल्याला एक ताम मिळाले. पाणी एकदम कमी आहे. दूर जाऊन डायरेक्ट खाली घासत येते. आणि इथे दगडांचं कंडिशन पण असं आहे. वा चला, तर बोलल्याप्रमाणे शेवटची कास्ट आणि आपण बास केलंय. आणि हे बघा आपल्याला एक ताम भेटलंय. बेकार अवस्था झाली ती. धू आला लागल तिला. इथे धुतो मी जरा तिला कारण तिकडे जाण्याचा चान्स आहे. हो हो, हे फडफडते. एक नंबर. आता सेटअप होता आपला हा लिटमातळा बेट कस्टर रॉड. बाकी तर वरती गेल्याच्या नंतर आपण बघूया. मित्रांनो, आपल्याला एक ताम कॅच झालाय. जवळजवळ 700 ते 700 ग्रॅम असेल. मस्त आहे. जास्त पण मोठी नाही पण चांगले कालवण होईल. आणि आपल्या 2 ते 3 मिस झाले. तर आणि हे सर्व आपल्याला मिळालं होतं ते म्हणजे याच रबर शेडला 2 टी मिनट्स आहे. तर आत्ता जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल ना, त्या व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा. मिळूया आपण